हॅलो फ्रेंड्स, सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर इथे मस्तपैकी गुलाबजाम तयार आहेत। तर आजची आपली स्वीट डिश असणार आहे गुलाबजाम। तर खूप असे मऊ आणि आतपर्यंत पाक मुरलेला आज आपण गुलाबजाम करणार आहोत। खूप टेस्टी हे गुलाबजाम तयार होतात, त्यासाठी आपल्याला रेसिपीला सुरुवात करूया। तर तोंडात टाकताच विरघळतील असे इथे गुलाबजाम आपले तयार आहेत। आजपर्यंत पाक मुरला गेलेला आहे, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी खवा घेतलेला आहे 1/2 किलो, किंवा तुम्ही इथे घरी दूध आटवून देखील घेऊ शकता। तरी मी इथे विकतचा खवा आणलेला आहे 1/2 किलो, व त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, व चिमूटभर आपल्याला इथे खायचा सोडा घालायचा आहे, अगदी चिमूटभर घालायचा आहे। आणि खवा जो आहे तो आपल्याला फ्रीजमधला घ्यायचा नाही, जर फ्रीजमधला असेल तर तो रूम टेम्परेचरवरती आणून येऊ द्यायचा आहे। अगदी मऊ असा खवा झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं चाळलेलं पीठ टाकून ते छान असं आपल्याला त्याचा मऊसूत गोळा बनवून घ्यायचा आहे। व त्याच्यासाठी आपण आता पाक तयार करणार आहोत। तर इथे 2 वाटी मी साखर घेतलेली आहे। व पाणीसुद्धा मी इथे 2 वाटीच वापरलेलं आहे। तर खूप वेळ लागत नाही पाक होण्यासाठी। तर इथे आता आपला रेस्ट करण्यासाठी जो गोळा ठेवलेला होता खव्याचा, तो देखील अगदी मऊ झालेला आहे। आणि असे आपल्या आवडीप्रमाणे इथे गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत। तर मी मीडियम साईजचे गुलाबजाम तयार करून घेत आहे। तर आता सर्व गुलाबजाम मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे, व एकीकडे आपला पाक तयार होत आहे। तर पाकामध्ये आपल्याला इथे वेलची टाकायची आहे। पूड न टाकता मी असेच वेलची त्याचं तोड उघडं करून वेलची 2-4 वेलच्या मी तशाच टाकून दिलेल्या आहेत। तसंच फ्लेवर त्याच्यामध्ये गुलाबजाममध्ये खूप छान उतरतो। तर इथे 5 ते 6 मिनिट मी छान पाक मंद आचेवरती छान उकळून घेतलेला आहे, व पाक अगदी तयार झालेला आहे। आणि सर्व गुलाबजाम देखील मी इथे करून घेतलेले आहेत, व तेल इथे गरम करून त्याच्यामध्ये मी गुलाबजाम टाकून घेतलेले आहेत। तर इथे गुलाबजाम देखील छान तळून झालेले आहेत, एकसारखा असा रंग आलेला आहे। तर आता गुलाबजाम आहेत ते लगेच पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे गुलाबजामला। खूप टेस्टी हे खव्याचे गुलाबजाम तयार होतात, तर नक्की ट्राय करून बघा। तर आता सर्व गुलाबजाम जे आहेत ते मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। सर्व बाजूने एकसारखे आपण इथे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत, आणि तुम्ही बघू शकता कलर अगदी असा सुरेख याला आलेला आहे। आता मस्तपैकी रसरशीत इथे गुलाबजाम तयार झालेले आहेत। वरतून मी पाक टाकलेले आहेत, तर नक्की ट्राय करून बघा। आणि कशी वाटली तुम्हाला याची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि पुन्हा भेटू असेच एका छानशा रेसिपी।